भारताचं भविष्य म्हणजे तुम्हीच आहात। आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांकडून। आपण आज ह्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत असताना आपण बहीण भावाला राखी बांधते, त्याचप्रमाणे ती जशी आपल्याला राखी बांधते तसंच आपल्यावर एक नैतिक बंधन पण असतं की आपण सर्व बहिणींचं मुलींचं संरक्षण करणे जाऊ नये। जी पण कोणाची तरी बहीण आहे त्याची आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे। कुठलंही प्रकरण आमच्यापर्यंत येणार नाही ती पण काळजी घ्यायला पाहिजे। आणि सांगायला आनंद वाटतो की आपल्या शाळेतल्या सर्वांची कुठलीही घटना आतापर्यंत पोलीस प्रत्यक्ष आलेली नाही, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं कौतुक करतो। असंच यापुढे सुद्धा आपण या पवित्र सणाच्या निमित्ताने एक शपथ घेऊन सर्व बहिणींचा आपण कौतुक आणि त्यांचं संरक्षण आपण सगळ्यांनी करायचं आहे। आज मेजर ध्यानचंद यांना जन्मदिवस आहे, राष्ट्रीय हॉकीची जागरूक आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिन सुद्धा आपण साजरा करत असतो। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेजर ध्यानचंद यांनी आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आपल्याला दोन वेळेस त्यांनी मिळालेले आहे। गौरवपूर्ण महान खेळाडू आपल्या देशाला लाभून या पत्रात भाग्य आहे। ज्या काळात हिटलरचं राज्य होता जगावरती त्यावेळेला जर्मनीमध्ये ऑलिम्पिकची स्पर्धा झाली त्यावेळेला जर्मनचा जो बादशाह होता हिटलर त्यांनी आपल्या मेजर ध्यानचंद यांना एक ऑफर केली होती की तुम्ही आमच्या देशाकडून घ्या, आम्ही तुम्हाला सैन्य दलातील सगळ्यात मोठं पद तुम्हाला देतो आणि तुम्हाला जे हवं आहे ते देतो, आम्ही नागरिकत्व देतो, सगळं सुख सुविधा देतो। परंतु मेजर ध्यानचंद यांनी सांगितलं की नाही, मी फक्त भारत देशासाठी खेळणार, याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांचं मनापासून तयार आहे। अजून अभिमान अभिमान काय असतो आपल्याला, आपण नेहमीच असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत असतो। वर्तुखारा मुख्य त्याच्यातून हा बोध घेण्यासारखा आहे की त्या काळात हिटलरसारख्या एका राजाने अशी मागणी घेतल्यानंतर कोणी नकार दिला नसता, पण मेजर ध्यानचंद यांनी त्याला नकार देऊन स्वाभिमान आणि भारत चित्रकांड आपले शाळेचे शिक्षक आहेत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आहे त्याचा देशामध्ये सीमेचा आणि पुरुषांचं संयुक्त चित्र मारतो। मी पहिली वेळ बघतो असं एकत्र संगम आहे, खरं तर देशाच्या सीमेवरील जवानांचं आपण कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण देशासाठी अहोरात्र झटत असतात सीमेवरती, म्हणून आपण इथं शांतपणे झोपू शकतो आणि पोलीस पण रात्री सजग आतमध्ये असतं म्हणून आपण पण हे करू शकतो। एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकमेकास पूरक आहे, एक देशाच्या बाहेरील दुश्मनांशी लढत असतात आणि एक आपल्याच देशातील कुक्रवर्ती विरुद्ध लढत असतात, असे दोन्ही दल आहेत। त्याचं सुंदर असं छायाचित्र काढलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि इथं मला बोलावलं आदर सत्कार केला त्याच्याबद्दल मी एमई स्कूलचे आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। चित्रकांड आपले शाळेचे शिक्षक आहेत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आहे त्याचा देशामध्ये सीमेचा आणि पुरुषांचं संयुक्त चित्र मारतो। मी पहिली वेळ बघतो असं एकत्र संगम आहे, खरं तर देशाच्या सीमेवरील जवानांचं आपण कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण देशासाठी अहोरात्र झटत असतात सीमेवरती, म्हणून आपण इथं शांतपणे झोपू शकतो आणि पोलीस पण रात्री सजग आतमध्ये असतं म्हणून आपण पण हे करू शकतो। एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकमेकास पूरक आहे, एक देशाच्या बाहेरील दुश्मनांशी लढत असतात आणि एक आपल्याच देशातील कुक्रवर्ती विरुद्ध लढत असतात, असे दोन्ही दल आहेत। त्याचं सुंदर असं छायाचित्र काढलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि इथं मला बोलावलं आदर सत्कार केला त्याच्याबद्दल मी एमई स्कूलचे आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र।